मलकापूर शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आलेल्या दोन गावठी पिस्तूल व एक जिवंत काळतूस व मोटरसायकलसह आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत 80,500 रुपयांचा मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. मलकापूर शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सागर संजय भंगाळे वय 25 राहणार सरस्वतीनगर वरणगाव हा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आपल्या विना नंबरच्या मोटरसायकलने दोन गावठी पिस्तूल व एक जिवंत काढतूस चोरट्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन येत आहे असे समजले. दरम्यान या माहितीवरून पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे अधिकारी व कर्मचारी एपीआय श्रीधर गुट्टे चंद्रकांत ममता बादे एमएसआय रतनसिंह बोराडे एनपीसी जितेंद्र सपकाडे पीसी समाधान ठाकूर अनिल डोंगार ईश्वर वाघ शशिकांत शिंदे गजानन काळवाघे वसीम शेख सलीम बर्डे योगेश जगताप यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार एक इसम आढळून आल्याने त्याची विचारपूस करीत झळते घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी बनावटीच्या दोन पिस्तूल किंमत 30,000 एक जिवंत काळतूस किंमत 500 रुपये एक बजाज कंपनीची मोटरसायकल किंमत अंदाजे 50,000 असा एकूण 80,500 रुपयांचा मिळून आलेल्या मुद्देमालासह आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 522/2020 कलम 325 शस्त्र अधिनियम कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार दाखल करण्यात आला आहे. ही माहिती खामगाव येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.